संगमेश्वर आणि सिद्धेश्वर शिक्षण संकुलातर्फे एकवीस हजार झाडं लावण्यात येणार आहेत अशी माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी पर्यावरण जनजागृती सभेमध्ये बोलताना दिली संगमेश्वर व सिद्धेश्वर शिक्षण संकुलाच्या वतीनं एकवीस हजार झाडे लावणार असल्याची घोषणा धर्मराज काडादी यांनी केली ते पर्यावरण जनजागृती सभेत बोलत होते जागतिक पर्यावरण आणि जागतिक तापमान वाढ रोखायची असेल तर वृक्षसंगोपन अत्यंत महत्त्वाचं आहे त्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील लहिवाशांनी देखील प्रयत्नपूर्वक झाडी लावली पाहिजेत शाळा महाविद्यालय अपार्टमेंट्स सरकारी व खाजगी आस्थापना यामध्ये देखील वृक्षसंगोपन संकल्पना रुजवली पाहिजे असे विचार संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये आयोजित पर्यावरण जनजागृती सभेत मांडण्यात आले या बैठकीस श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी प्राचार्य गजानन धरणे डॉक्टर मनोज पाटील मिनातई मोकाटे श्रद्धा अध्यापक प्राचार्य यादगिरी कोंडा संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र देसाई रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे प्राचार्य गायत्री कुलकर्णी पर्यावरण संवर्धन गतिविधी शहर संयोजक अनिल जोशी पर्यावरण संरक्षण गतिविधी जिल्हा संयोजक प्रवीण तळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी सिद्धेश्वर प्रशालेचे प्राचार्य संतोष पाटील यांनी प्रस्तावित केलं प्रास्ताविकानंतर उपस्थित मान्यवरांचा संगमेश्वर पब्लिक स्कूलच्या वतीनं सत्कार करण्यात आला दरम्यान अन्य मान्यवरांचीही समयोचित भाषणं यावेळी झाली याप्रसंगी संगमेश्वर शिक्षण संकुल आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान शिक्षण संकुलाचे सर्व विभागाचे प्राचार्य पर्यावरणप्रेमी मान्यवर शिक्षक उपस्थित होते सूत्रसंचालन प्रीती दुलंगे यांनी केलं तर आभार वंदना श्रीमल यांनी मानले